छत्रपतींचा विचार म्हणजे मला प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीचं लँड घेत तर कुणाकडून घेत तुम्ही आणि त्यांना हे हमी देतो की आम्ही हे याच्यासाठी वापरत आहे समृद्धीसाठी वापरत आहे आम्ही इंडस्ट्रीयलसाठी वापरत आहे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वापरत आहे विकताना आपण सरकारने घेतलेला आहे मग आज आपल्याकडे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जागा उपलब्ध नाही रमाई आवास घरकुल योजनेसाठी लँड अवेलेबल नाही गोरगरिबांसाठी म्हाडाच्या घरांसाठी लँड अवेलेबल नाही मग हे जे सरकारची जमीन असतं ते त्याला का नाही देतो आपण आपण फक्त त्या बिल्डरला किंवा कोणत्या इंडस्ट्रियलिस्टला बेनिफिट देण्यासाठी आपण हे का करतो आता मी जे स्पष्ट आरोप करत आहे ते याच्या आधारावर करत आहे की हे चिकलठाण्याच्या इंडस्ट्रियल एरियामध्ये तुम्ही जे घोळ केलेलं आहे आणि कशा केलेला आहे सगळ्यांना माहीत आहे देसाई साहेबांच्या मुलांना मी कधी भेटलं नाही पण मला असं सांगण्यात आलं होतं की सगळ्यात मोठा एजंट जे आहे ते त्यांचं मुलं होतं ते औरंगाबादला यायचं एका ठराविक बिल्डर लॉबीशी त्यांची मीटिंग व्हायची आणि ते निर्णय घ्यायचं की हे 10 प्लॉट आपल्याला करायचे आणि हे सगळं माहिती जे आहे मला MIDC चे प्रामाणिक जे अधिकारी आहे त्यांनी दिलेली आहे मला त्यांनी सांगितलेलं आहे मला की असा प्रकारचा हे कारभार सुरू आहे आणि साहेब आपण काहीतरी करा आता मी तुम्ही हे प्रश्न विचारणार मला तुम्ही आता कशाला हे केलेलं आहे मी या कारणाने केलेलं आहे की भ्रष्टाचार असं टाइमली आणि सिलेक्टिव्हली होऊ शकत नाही